तू जे पाहिलंस ते इट्स ओके अनिरुद्ध. तुम्ही दोघे ज्यातून गेलात ना त्यानंतरची तुमची ही रिएक्शन नॅचरल होती. तुला काय नाही म्हटलं मी अरुंधतीचा हात धरला म्हणून? नाही का वाटायला पाहिजे होतं का काही? नाही म्हणजे एरवी कशावर नाही इन्सिक्युअर होतेस म्हणून. पण ही सिच्युएशन वेगळी होती ना. मला अरुंधतीबद्दल फार प्रेम वगैरे निर्माण झालेलं नाहीये पण ती सध्या कुठल्या मनस्थितीत आहे हे कळतंय मला. शेवटी तुमच्या दोघांचा मुलगा येतो सो अशा वेळी तू तिला आधार देणारच. थँक्स. आता पुन्हा एकदा माझा स्ट्रगल सुरू. पुन्हा एकदा मी बेकार घरात फुकट बसायचा. मुलांच्या कमाईवर आतापासूनच जगायचं. हे काय इन्फॉर्मेशन? मी कमावते. हो पण ती कितीच असणार आणि त्याची खात्री पण काही नाही. का नाही म्हणजे माझी मुलं कमवतील तेच खरं ना. तू चिडू नकोस आणि मनातून तुलाही आरामात जगावं असं वाटतं मला माहिती आहे अँड दॅट इज फेअर इनफ. तूही आता खूप वर्ष नोकरी केलीस. मी परत काहीतरी खटपट करतो कुठेतरी काहीतरी मिळेल मला. मला ना तुझा हा नेव्हर से डाय ॲटिट्यूड खूप आवडतो अनिरुद्ध. तेवढंच आहे माझ्याकडे बाकी काय. तू प्रमोदला का जॉईन करत नाहीस? म्हणजे त्याचाही बिझनेस नवीन आहे त्यालाही माणसं हवी आहेत. आपण दोघे तिथे असू दोघे एकत्र छान काम करू कंपनीचा फायदा आपला फायदा. नको परत एकत्र काम नको. का नको? नाही तू तुझं काम सुरू ठेव मी बघतो काहीतरी मार्ग निघेल. मग फक्त मुलं कमावतात त्यावरच तुझा हक्क आहे वगैरे बोलू नकोस. ते माझ्याही कमाईवर हक्क आहे तुझा अनिरुद्ध. जेवढ्या हक्काने अरुंधतीकडे तू बायको म्हणून बघितलं तेवढ्याच हक्काने तू माझ्याकडे बघतोस का नाहीच? अरुंधतीचा हात पकडलास ते मी पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की कित्येक दिवसात हा असा स्पर्श केलाच नाहीयेस तू मला. फक्त जोडीदार म्हणून फक्त आधार म्हणून त्याहून जास्त काहीही नसलेला स्पर्श. कदाचित त्यासाठी मी अडचणीत सापडायला पाहिजे होते. काय अडचणीत असलेल्या बाईला आधार देण्यात तुझा पुरुषार्थ सुखावतो आणि मी नेहमीच नको तेवढी खंबीर असते. एनिवे मी अरुंधती कधीच नाही बनू शकणार. माझ्याकडे संजना म्हणूनच प्रेमाने बघ. बरं वाटेल मला. नितीनराव गेल्या 2-3 दिवसात मी म्युझिक स्कूल कडे फिरकलोही नाहीये. मी अरे पण आशू तुला सांगतो मला हे जाणवलं सुद्धा नाही रे. म्हणजे एरवी मी असं कुठे बाहेर असतो ना तर माझ्या डोक्यात सारखं ऑफिसचंच काम असतं. पण यावेळी आयुष्यात पहिल्यांदा असा कोणाच्या उपयोगी पडलो रे. तुला सांगतो एखाद्या डिटेक्टिव्ह फिल्म मधल्या हिरो सारखं वाटलं. सुपर. मग माझ्या डेस्कवर काही अनसॉल्व्ह क्वेरीज आहेत ते जरा सॉल्व्ह कर लगेच. हे काय त्याच्याच मागे लागलोय. आशू आज उद्यामध्ये काय प्लॅन आहे तुझा? नथिंग स्पेसिफिक रुटीन ऑफिस का ग? नाही मी उद्या ईशाला घेऊन पोलीस स्टेशनला जाणार आहे. येणार आहे ना नक्की ती? हो येणार आहे ना. आता हिम्मत दाखवते ती. आपण सगळ्यांनी मिळून तिला अजून प्रोत्साहन द्यायला हवं. नाही तर ऐन वेळेला परत कच खायची. नाही नाही असं होऊन नाही चालणार. नाही असं होणारच नाही. आपण सगळेच जण तिच्या बरोबर असू. मी तर तिला अजिबात माघार घेऊ देणार नाही. तासा तासाला फोन करतो मी तिला पेपटॉक देतो चांगला. ए बाबा ती वैतागेल असं काही करू नका. फक्त तिच्याशी बोलाल तेव्हा तिचा विचार बदलत नाहीये ना एवढं बघा. येस माय लॉर्ड. कुठे बाहेर चाललीस का? हो जरा आश्रमात जाऊन येते. माझी काही कामं पेंडिंग आहेत ती आज उरकून टाकते. बाहेर चालक आहे बरं का? हो हो माहिती. काय रे? आई नाही ऍडव्होकेट सुरेखाताई केळकर. आय एम सो प्राऊड ऑफ यू. अरे हो पण कशाबद्दल? मी तर यशची केस लढले सुद्धा नाही. म्हणजे तशी वेळच आली नाही. पण तू एवढी तयारी केली होतीस लढायची तयारी दाखवलीस इथेच तू 50% जिंकली होतीस आई. इवन इफ कोर्टात केस उभी राहिली असती तरी ती तूच जिंकली असतीस. कशावरून रे? कशावरून? माझ्या बरोबरच प्रत्येक आर्ग्युमेंट आजवर कोण जिंकत आलंय? कोण जिंकत आलंय?
नाही पण आशू, फक्त मावशीच नाही, तू पण स्वतःला झोकून दिलं होतं बरं का? आपण सगळ्यांनीच नितीन, आणि मला तर मुलांच्या काळजीने अस्वस्थ झालेली अरुंधतीच डोळ्यासमोर दिसत होती. यश फार चांगला मुलगा आहे ग, आणि आत्ता कुठे त्याचं करिअर सुरू होतंय. सुरुवातीलाच जर त्याला हा सेटबॅक बसला असता ना, तर त्यातून बाहेर यायला त्याला फार वेळ लागला असता. हो रे, चेहरा भगवत नव्हता त्याचा. त्या मानाने हे थोडक्यात निभावलं असं म्हणायचं. हे जर अजून ताणलं गेलं असतं ना, तर मग फार मनस्ताप झाला असता. म्हणजे अखेर आपणच जिंकलो असतो, पण तरी सुद्धा वेळ जातो, पैसा जातो, मनशांती जाते ना. व्हेरी ट्रू. थोडक्यात संपलं म्हणायचं. सो आता पुन्हा एकदा आपलं म्युझिक स्कूल आणि आपली कंपनी याकडे लक्ष द्या जरा. अरे हुकुम करा मालक, हुकुम. काय करायचं ते सांग. हा, सगळ्यात आधी अरुणतीला फोन करून ऑफिसला बोलून घेतो. ये हुजूर. चला येते मी. येस, भेटू संध्याकाळी. येस, बाय बाय. आता बोल काय करायचं. अप्पा. अरे अरे वा, एवढा तयार होऊन बाहेर निघालास. हो अप्पा, स्टुडिओ मधली बरीच कामं अर्धवट राहिली आहेत, ती पूर्ण करून येतो. जाऊन येतो, काय घरात थांबलो तर डोकं अजून फिरेल. करेक्ट आहे. वा छान, जा मस्त कामाला लाग परत. येतो. येस, ऑल द बेस्ट. अविनाश, हा नीट जाईल ना रे? त्याची मनस्थिती बरी नाही. अप्पा तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण सतत आपल्यातलं कोणीतरी त्याच्याबरोबर असणं हेही योग्य नाही. त्याला हेच वाटत राहणार की आपण त्याच्यावर दया दाखवतोय किंवा त्याची अधिक काळजी करतोय, हे बरोबर नाही. काही नाही अप्पा, होईल सगळं नीट. मी तुम्हाला सांगू का, तू जरा बाहेर पडला, लोकांना भेटला, त्यांच्याशी बोलला ना की त्यालाच बरं वाटायला लागेल. तेही आहेच म्हणा, हरकत नाही. हळूहळू का होईना, आपण एक एक गोष्टी होत आहेत, हेही नसे थोडकी. खरं. बरं अविनाश, मला हा जरा बँकेचा फॉर्म भरून देशील का रे? उद्या बँकेमध्ये द्यायचा आहे मला. काय बघतोय तुम्हाला? कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. नाही मी तो नाहीये, कळलं का? मी तो नाहीये, मी खुनी वगैरे नाहीये. पेपरमध्ये जी बातमी होती ती खोटी आहे, मी खून केलेला नाहीये, कळलं का? आणि मी चांगल्या घरातला मुलगा आहे, मी गुन्हेगार नाहीये, मी म्युझिशियन आहे, मी गुन्हेगार नाहीये, कळलं? पण मी कुठे काय बोलतो? नाही मी सांगतोय, तुला जो वाटतोय ना तो मी नाहीये. मला चुकून जेलमध्ये टाकलं होतं, कळलं? त्यामुळे माझ्याकडे असं बघू नकोस तू. मी गुन्हेगार नाहीये, कळलं? गुन्हेगार नाहीये मी. घरी सगळं ठीक आहे ना? हो. यश फार बरा नाहीये, बोलत नाहीये फार काही, सारखं डोळ्यात पाणीच येत असतं त्याच्या. पण हे होणार अजून थोडा काळ. या सगळ्यात माझं हे सांगायचंच राहून गेलं की माझी इंदोरची ट्रिप खूप छान झाली. तुमच्या काकांनी अक्षरशः बडदास्त ठेवली होती माझी. हो, अमर काकांचा फोन आला होता, चौकशी करत होते तुझी. खूप बघायला मिळालं, खूप शिकायला मिळालं. तुमच्या काकांनी आणि अनिशनी तर खूपच मदत केली. मग ग्रेट. अनिशचं गाणं ऐकलंस का? हो हो, छान गातो तू. आणि मुलगाही गोड. तो जिथे शिकलाय ना ती संस्थाही दाखवली त्यांनी मला. हा, इंदोर छानच आहे अरुंधती. खाण्यापिण्याची काही चंगळ असते तिथे. आहा. हो, आणि खूप रसिक आणि कलासक्त लोक राहतात तिथे. हो, तो अनुभव आलाच मला. गुड. पण अनिशला इथे बोलून घेऊयात ना? हो, ते ठरलंच आहे ना आपलं. ग्रेट. तुला अनिशचं गाणं आवडलं, फार बरं झालं. नाही, चांगलाच गातो, त्याची तयारी चांगली आहे. रियाज ऐकला मी त्याचा, आणि एकदा तर आम्ही दोघांनी एकत्र रियाज केला. वाह. एकंदरीत काय, तुझी ट्रिप फ्रुटफुल झाली. हो, असं म्हणायला काहीच हरकत नाही.
आता एकदा हे सगळं सुरू झालं म्हणजे हळूहळू कळेल. ते आहेच, पण तू आहेस, तुझं विजन आहे आणि तुझी मेहनत आहे. दॅट्स अवर परफेक्ट रेसिपी फॉर सक्सेस. आणि बाकी जो काही सपोर्ट करायचा असेल त्याला आम्ही आहोतच, काय नाही त्या. हो, तू सांगायचं आणि आम्ही तुझ्या इच्छा पूर्ण करणार. काय हे, हा तुमच्या दोघांचा मोठेपण आहे. तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास टाकता. आणि आशुतोष, आपण दोघं पार्टनर होत, हे तुमचं विजन आहे, मी फक्त मदत करते हो. आई यश, तू तू इथे काय करतो? आई 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 मीन काय झालंय बाळा? आई मी स्टुडिओत गेलो, पण मला खूप भीती वाटली. बस ये बाळा, बस. कसली भीती वाटते बाळा? मला काही काम करायला वगैरे जमणार नाही. असं कोण म्हणाल? मला माहितीये, मी काहीच करू शकणार नाही. अरे पण का? कारण सगळ्यांना कळलंय काय झालंय ते. सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने बघताय. सगळे म्हणजे कोण? म्हणजे रस्त्यातले लोक. असं काही नाहीये यश, असं का बघतील तुझ्याकडे सगळे? बघताय. ठीक आहे, मग काही दिवस तू घराबाहेर पडू नकोस, ओके? पण घरात बसून सगळं आठवत राहत. मग तू आमच्या बरोबर काम कर. हे बघ यश, म्युझिक स्कूलचं खूप काम बाकी आहे, वेळ खूप कमी आहे आणि आम्हाला तुझी गरज आहे. पण मी नाही करू शकलो तर? असं का होईल? असंच. ते तेव्हाचं तेव्हा बघूया, आत्ता तू काम सुरू तर कर. यश, करशील ना? ग्रेट. सो गाईज, आज आपल्या टीम मध्ये एक अतिशय हुशार मेंबर ऍड झालेला आहे, नितीन सर. याबद्दल काही कॉफी वगैरे मागवाल का? नाही. हो हो, मागवूया. यश, तू आजपासून एक्सक्लुसिव्हली म्युझिक स्कूलचं काम बघायचंस आणि या कामामध्ये तुझी बॉस असणार आहे तुझी आई, मी नाही. सो मिस्टर यश देशमुख, आत्ता ह्या क्षणापासून अरुंधती देशमुख यांच्या हाताखाली काम करायला लागा. काय पप्पा? काय नाही. बर, आजी कुठे गेली हो? देवळात. तेच बघत होतो, आभाळ भरून आलंय. पावसाच्या आधी आली तर बर. तिला फोन करा बर. अगं, ही बाहेर, हिचा फोन पर्सच्या आत, ऐकू यायचं नाही तिला. तुम्ही ना तिला जाऊच द्यायला नको, पावसाचे दिवस आहेत अप्पा. अगं, ती एकटी जाणार नव्हती, आजूबाजूच्या होत्या एक दोघी जण. आणि तसंही तिच्या मनामध्ये होतच, यश घरी आला की देवळात जाऊन यायचं. घरी राहिली असती ना तिला चैन पडलं नसतं. जाऊ दे, तिचं मन तिथे रमत. बरं अप्पा, आई इथे राहायला येणार आहे का की ती परस्पर तिच्याच घरी जाणार आहे? नाही, काही कल्पना नाही ग. पण गरजेच्या वेळी ती इथे राहते ते बरं आहे. एखादी असती ना तर म्हणाली असती इथे परत पाऊल ठेवणार नाही. पण अरुंधती समजून घेते ते बरं आहे. ये, आली बघ तुझी आजी. सारखं आजी आजी करत होतीस. काय ग, पाऊस लागला का तुला? रिपरिप होतीस पण फार नाही. दर्शन मात्र छान झालं, बरं वाटलं. वा ईशा, प्रसाद ठेव देवा पुढे. अग बाई, अहो देवळात की नाही, सुहास खानेच्या मिसेस भेटल्या होत्या. अरे वा, मग काय म्हणाल्या? काय त्या? सगळं ठीक आहे म्हणाल्या. अहो ईशा आणि असं खूप कौतुक करत होत्या. वा, म्हणत होत्या खूप चांगली मुलं आहे, शहाणी मुलं आहेत. मग आहेतच, फक्त आता यश यामधून मनानं सावरायला हवा. म्हणजे? अगं काही नाही, सकाळी बाहेर जाताना जरा चिडला होता. पण अप्पा, त्याला मनातून माहिती आहे ना त्याने काहीच चूक केली नाहीये. काय नाही ईशा, बुद्धी एक सांगत असते पण मनाला लागलेल्या गोष्टी त्या मानत नसतात. म्हणजे
यशातून खून वगैरे झालेलं नाही हे त्याला कळतंय. त्याला मुद्दाम अडकवलं गेलंय वगैरे वगैरे, पण प्रत्यक्षात तुरुंगात काढलेले ते दिवस त्याला त्रासदायक झाले. म्हणजे आप्पा पोलिसांनी त्याला इंटरोगेट केलं असेल. हो, आता पोलिसी खाक्या वेगळा असतोच ना. ते काय तिकडे कुणाचे लाड वगैरे नाहीत करत, ते त्यांच्या पद्धतीनं चौकशी करणार. पण यशच्या मनामध्ये भीती असणार, ते आपल्याला सोडणार नाहीत, अजून अडकावणार. आपण काहीही केलं नसताना काही वर्ष तुरुंगात जाणार. पण काय नाही ईशा, या सगळ्यांमुळे माणूस खचतो. त्याला सगळं भविष्य अंधारात दिसायला लागतं. आपण आतापर्यंत केलेलं सगळं निरर्थक वाटायला लागतं. तसं झालं यशचं. पण म्हणजे ही पासिंग फेज असेल ना. हो, यश कधीतरी यातून बाहेर येईल, पण ते लवकर व्हावं. यशचा वाढदिवस येतोय ना, तर मी आणि गौरी विचार करत होतो की त्याला एक छान सरप्राईज देऊया, म्हणजे त्यालाही चांगलं वाटेल आणि सगळ्यांनाच जरा चेंज मिळेल. हो चालेल. हो, पण तो जर परत चिडला तर? अगं, आपण त्याचाच बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत ना. नाही, परत तो म्हणेल आपण सगळे हे मुद्दाम त्याच्यासाठी वगैरे करतोय असं. डोंट वरी इशू, आता तो तसं नाही बोलणार. मला खात्री नाहीये काका. पण इशू, ऍक्च्युली ही आयडिया खूप मस्त आहे. आपण यशचा बर्थडे सेलिब्रेट करूच या, मस्त जोरात करूया. अप्पा, गेले काही दिवस घरातलं वातावरण खूप विचित्र आहे. एकामागोमाग एक फक्त टेन्शनच सुरू आहेत. जरा करूया ना सेलिब्रेशन, खाऊया पिऊया नाचूया गाऊया, मस्त वाटेल सगळ्यांनाच. इशू, तू आणि गौरी ना मस्त काहीतरी प्लॅन करा. आय एम विथ यू. ओके, ग्रेट. काय रे, तू बाहेर निघालास का? होय, खूप काम पेंडिंग आहेत. आशुतोषनी दिलेली सुट्टी संपली. खोरे बाबा, सुलेखाताई, आशुतोष आणि नितीन शहा यांची खूप मदत झाली आपल्याला. खरे आई, नितीनला बोलू का जेवायला घरी? का, कशाला? मदत केलेल्या प्रत्येकाला आपण घरी जेवायला बोलवतो का? आई मला सांग, तुला नक्की काय प्रॉब्लेम आहे ग त्याचा? काय नाही, पण बाहेरची माणसं सतत घरी आलेली मला नाही आवडत. तुला सांगतो अविनाश, आता हिच्या बहिणींच्या ग्रुप वर ना या असं लिही फक्त, बघ लगेच दारात आठ जणी उभे राहतात की नाही. ते वेगळं, पण तो नितीन शहा नको. अगं, नितीन शहा पण चांगलाच आहे. असेल, पण जेवायला नको. बर, नको नको तर नको. मी आता जातो, परत एकदा रुटीनला सुरुवात करायला. बर, तू कधी येणार ते कळव. हो आई, मी फोन करून सांगतो तुला. बाय अप्पा, येतो. ये ये. बाय बाय. बरं आजी, मी जरा गौरीकडे जाऊन येते. आले आले. कांचन, तू चहा घेणारस का? संजनाने करून ठेवलाय. अहो, यावेळेस संजनाने सुद्धा खूप मदत केली. नाही, नेहमीसारखी कुचकटासारखी बोलली नाही, डोकं तिरकं चालवलं नाही. कुठून एवढा शहाण पण आला तिच्यात? कदाचित आपला चष्मा बदलला असेल कांचन. आपल्या नजरेत ती पूर्वी एवढी कदाचित खूपच नसेल, पण तिनं खटपट केली म्हणून आपल्याला सगळी माहिती समजली. नाहीतर कठीण होतं. अगं, तिनं अनिरुद्धला सुद्धा जुमानलं नाही आणि तिच्या त्या बॉसशी वगैरे बोलत राहिली. बरंच केलं तिनं म्हणा. पण नेहमी हे असंच राहील असं अजिबात नाहीये. कधी डोकं फिरेल, कधी काय करेल, काही सांगता येत नाही तिचं. वेळेला तिनं मदत केली ना, पुष्कळ झालं. बरं ऐक ना, यश कुठे आहे? प्रसाद द्यायचंय त्याला. हे बघ यश, बऱ्याचशा गोष्टी तुला माहितीच आहे, आणि ऍडमिनिस्ट्रेशनच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या मीही अजून शिकतेच. आत्ता मी इंदोरला गेले होते ना, तिथे अशा बऱ्याच संस्था आहेत. त्यातल्या काही संस्था मी बघून आले. त्यातल्या एक दोन गोष्टी अशा आहेत ज्या आपणही करू शकतो आपल्याकडे. मी आशुतोषशी बोलणार आहे त्याविषयी. म्हणजे कसं आहे, आपण यश ऐकतोयस ना? हो. अरे, काम खूप आहे आणि वेळ कमी. तू माझ्या बरोबर असशील ना यश, मला कॉन्फिडन्स येईल रे. म्हणजे मी करते ते बरोबर आहे ना, ते तुझ्याकडून कळत राहील. कधी केलं ना येणार असं काही. आई, माझं आता पोलीस रेकॉर्ड असणार आहे ना, व्हिसा मिळायला मला आता प्रॉब्लेम येईल ना. यश, अरे असं काही नाही होणार. तू काय गुन्हा सिद्ध झालेला गुन्हेगार वगैरे नाहीये? नाही, पण पोलिसात तक्रार झाली ना माझ्याबद्दल. मला नाही वाटत असं काही होईल. तरी सुलेखाताईंना विचारू आपण. हां, मला तांत्रिक गोष्टी कळत नाहीत, आणि जर तसं असेल तर हे कागदोपत्री कुठे काही दिसणार नाही, त्यासाठी काय करता येईल ते विचारूया. आई, मी ना आज फोनवरच्या कॉलेजच्या ग्रुपमधून मी एक्झिट केलं. का? सगळेच माझ्याशी असे जरा विचित्र बोलत होते. म्हणजे? म्हणजे ते जे काही बोलत होते ना, ते माझ्याबद्दल होतं.
म्हणजे आता आपण असं नको करायला, कोणीतरी खूप चिडेल वगैरे वगैरे असं काहीतरी म्हणत होतो. हे तुझ्याबद्दल होत? हो आई, अजून कोणाबद्दल असणार आहे? अरे असं का करतील बाळा, ते मित्र आहेत ना ते तुझे. हो आई, पण काही जण असतात ना असे ज्यांना कोणाचं तरी काहीतरी बिघडलं बिनसलं की बरंच वाटतं. माझ्याही ग्रुपमध्ये एक दोन जण असे आहेत, त्यांना काय आता तर हातातच कारण मिळाले मला बोलायला. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका.